जुन्या नोटा नवीन नोटा नोटांसाठी रांगा आणि अगदी रांगांसाठी नोटा. गेल्या 50 दिवसांपासून सामान्य जनता याच गोष्टी ऐकते बोलते आणि सहन करते. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनानुसार नोटबंदीच्या या 50 नंतर काय बदललंय, काय राहिलंय आणि काय चुकलंय हे प्रश्न विचारले जाऊ लागले. सामान्य मुंबईकरांचं याबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी मुंबई लाईव्हने विचारले हे 5 प्रश्न. पहिला प्रश्न, बँका एटीएम बाहेरच्या रांगा कमी झाल्या आहेत का? अगोदर आपण एटीएम मध्ये उभं राहायचो त्यावेळेस आपल्याला थोडासा त्रास जाणवला, पण नंतर आपल्याला कळलं की हे काहीतरी आपल्या हितासाठी किंवा आपल्या चांगल्या पुढच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय असावा. परिणाम म्हणजे आता नोटाबंदीचा काय परिणाम नाही, आपल्याला आता एटीएम मध्ये सरस आपली नॉर्मल लाईन होती तशी जाणवते. त्यावेळेसही थोडा त्रास झाला पण आता तसं काही जाणवत नाही आणि निर्णय चांगला होता. दुसरा प्रश्न, तुम्हाला नोटाबंदीचा त्रास होतोय का? तुमचा 15-20 दिवस धंदाच नाही झाला आणि आता होतोय तर 2000 नोट काढता, आम्ही 2000 कुठून सुट्टे देणार, त्यामुळे कस्टमर परत जातो निघून. तिसरा प्रश्न, तुम्हाला मोठ्या नोटांचे सुट्टे मिळत आहेत का? 50 दिवसापूर्वी नोटा बंद होत्या, थोडा म्हणजे गिरायक बिरायक कमी होता, कस्टमर लोक कमी होते आणि त्याच्यानंतर म्हणजे पब्लिक पैसे बंद असल्या कारणाने पब्लिकच नव्हता. आता सध्या 2000 नोटा आणि 500 नोटा सुरू आहेत, त्याच्यामुळे काय आमच्याकडे सुट्टे नाहीत, तर त्याच्यामुळे आम्ही पेटीएम चालू केलं. चौथा प्रश्न, कॅशलेस व्यवहारांवर दिलेली सूट मिळते का? आता सध्या नोटांच्या प्रॉब्लेममुळे मेडिकल प्रॉब्लेम खूप झाले होते, एटीएमच्या बाहेर उभारणं रांगांच्या रांगा खूप लांब खूप वेळ जात होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुट्ट्यांचं खूप प्रॉब्लेम होते, चेंजचं खूप प्रॉब्लेम होते. पाचवा प्रश्न, बँका कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी झालाय का? एवढी सुरुवातीला 9-10-11 तारखेला एवढी गर्दी होती ना की मी 8 तासामध्ये 1 तास पण बसलो नाही आणि आता रेग्युलर चाललं आहे, लोकांचं चांगलं आहे, म्हणजे लोकांना असं वाटतंय की करतोय जे निघालंय ते चांगलं आहे, त्रास होतोय पण तो सहन करतायत लोक असं, आणि आता रेग्युलर होत आहे, थोडं थोडं पैसे वगैरे यायला लागलेत त्यामुळे लोक रेग्युलर करतायत, एवढी काय गर्दी नाही आहे, बरं आहे आणि एटीएम बंद आहे, पैसे आल्यानंतर एटीएम चालू होणार आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी 50 दिवसांची मुदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडून मागितली होती, मात्र मुंबई लाईव्ह नं केलेल्या या रियालिटी चेक मध्ये कहीं खुशी कहीं गम असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मुंबई लाईव्ह.